परफेक्ट इंग्लिश त्यांचा तुम्ही ऐकलत आणि खरं तर इंग्रजी कालाची गरज आहे. भरत पाटील सर या गोष्ट आम्ही मान्य करतो. कधी कधी आपले जे ग्रामीणचे प्रेक्षक असतात ते मराठी आणि हिंदी ऐकण्यासाठी उत्सुक असतात, त्यांना तीच भाषा नेहमी आवडते. इंग्रजीसाठी कमी डिमांड ते देतात, परंतु इंग्रजी तुमचं फ्युचर आहे. आपण आपल्या सगळ्या मुलांना जेडपी मध्ये न टाकता इंग्लिश मीडियमला का टाकतो, कारण इंग्रजी गरज आहे कालाची. आणि आपण मॅचला सुरुवात करणार आहोत आणि जशी सामन्याला सुरुवात होईल योगेश मुरवी सर आपल्यासोबत जॉईन होतील, कारण आता माहोल बनला पाहिजे मैदानामध्ये. त्यामुळे एनर्जी लेवल योगेश मुरवी सरांची हाय आहे, कारण आताच त्यांनी दोन रेडबुल पिलेत, त्याच्यामुळे मजा येईल. ते आमच्यासोबत जॉईन होणार आहेत. चला अंपायर कॉल, मॅच स्टार्ट, गेम इज ऑन. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होत आहेत, इम्पॉर्टंट सामना दोन्ही टीमसाठी. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, चाबुक शॉट, बॉल चालला सीमारेषेच्या जवळ. थोडीशी फॉर्मुलिंग तिथे बघायला मिळाली, फिल्डिंग डिपार्टमेंटची थोडीशी तारंबल उडाली होती काही क्षणांसाठी, परंतु रन मात्र पूर्ण केले जातील. या बॉलवर चांगली रनिंग मिळवून द विकेट. दोन धावा या पहिल्या चेंडू गणित येत आहेत. लक्षात घ्या, आम्ही मागील मॅच मध्ये उल्लेख केला होता की या दोन विनर मध्ये ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय मिळेल, त्यामुळे 54 टार्गेट होतं कुडावेनं आणि ते 54 त्यांनी टार्गेट चेस केलं, त्याच्यामुळे त्यांच्या नावावर 54. या मॅच मध्ये 55 बनत असतील तर विजयी संघ डेफिनेटली जो विजेता असेल त्याला बाय मिळेल, लक्षात घ्या. गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डर पोहोचलेत, खूप मोठा डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं होतं, कव्हर करायचं होतं, तो केला आणि नंतर चांगली रनिंग मिळून विकेट. वन रन शॉट, त्याच्यामुळे एकच रन मिळेल दोन ऐवजी. फक्त बॅट तुमची लाईन पर्यंतच मर्यादित नाही पाहिजे, ती लाईन तुम्ही क्रॉस केली पाहिजे आणि नंतर ती रन ग्राह्य धरली जाते. आणि हे स्पॉन्सर सांगत असताना वन रन शॉट, त्यामुळे एक रन मिळेल एका धाव्याच्या मदतीनं. संघ चाललाय 3 वर, 3 रन ऑन बोर्ड. जितूभाई गोंदले असेल, त्यांची संपूर्ण टीम चांगली क्वालिटी अँड क्लिअरिटी, बट दिस इज अ क्लिअर शॉट, परफेक्ट स्लॉट मध्ये आला आणि प्लॉट मध्ये पाठवला षटकार. आक्रमण आपल्याला बघायला मिळतं. पहिल्या बॉलवर डबल, तदनंतर एक सिंगल आणि येथे हा षटकार येताना तुम्ही बघितला आक्रमण. क्रिकेटमध्ये आक्रमणच हा तुमचा सावध पवित्र असतो, कारण इथे टेनिस बॉल विश्वामध्ये तुमची कोणतीच धावसंख्या तुमची सुरक्षित नाही. षटकार आलाय, धावसंख्येचा फलक टोटल आपण 9 धावांवर. कॉम बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला असेल. आज योगेश मुडवी सर सिद्धी करवले, त्यासोबत जगदीश पाटील सरांचा आवाज देखील तुम्ही ऐकलात. प्रहार केला पुन्हा एकदा रडार मध्ये, सेम टू सेम शॉट, जसं असं वाटतं की ऍक्शन रिप्ले बघतोय की काय. आणि इथे आणखी एक षटकार, धन्यवाद. डीजे मूड मध्ये आला होता आणि एक मूड आम्ही बघितले, आता डीजेचा मूड वेगळा आहे. रात्रीचे 12 वाजून जवळपास 43 मिनिटं झालीत आणि दमदार कामगिरी सध्या मैदानामध्ये, दमदार फलंदाजी. खरे तर दोन्ही जवळची गाव आहेत, दोघांचा खेळ एकमेकाला माहिती आहे. एका बाजूला बामाले, एका बाजूला नारीन, ट्रॅव्हल अगदी दोन्ही गावांचा काही मिनिटांचा, परंतु क्रिकेटमधील लढत मैत्रीपूर्ण वातावरण मैदानाच्या बाहेर,
मैदान मैदान तो फक्त संघर्ष संघर्ष पुणे तो प्रहार के लिए समोर दिशे लॉफ्ट के बॉल ड्राइव के लिए लॉन्ग ऑन फील्डर है एक रन मिले तिथे थांबावं लागेल एक रन वर संतुष्ट व्हावं लागेल। क्रिकेट मध्ये कधी कधी ऍग्रेसिव्ह बनायचं असतं कधी कधी एक पाऊल पाठीमागे घ्यायचं असतं वाघ एक पाऊल पाठीमागे घेतो म्हणून तो हारला म्हणून असं याचा उल्लेख होत नाही तो कधी जंप करेल तुमच्यावर सांगू शकत नाही त्यामुळे क्रिकेट मध्ये या गोष्टी तंतोतंत झुलतात कधी कधी चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान देता आला पाहिजे। गुणदास सज्जोतानं पुन्हा एकदम पायांचा वेध घ्यायचा होता ब्लॉक हॉल मध्ये चेंडू रिलीज करायची होती तिथे व्हाईट बॉल पंच दर्शवत असताना लेक्समच्या बाहेर पिचिंग झालाय त्यामुळे पंचाने हा बॉल व्हाईट दर्शवलाय साबत पवित्र तिथे तर बॅट्समनने घेतला स्वतःला वाचवलं बॉल पासून थोडा दूर झाला आणि एकशेच्या मदतीने संघ चाललाय टोटल 17। हाही फटका चांगला आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला ओ ओ एकदम क्लोज खर तर जिथून थ्रो केला तिथून तीन स्टंप सरल होते आणि ते बॅकअप खराब चान्स घेतली प्रयत्न केला परंतु ह्या अपेक्षा होती की जर एक्स्ट्रा मिस झालं तर बॅकअप सांभाळेल परंतु बॅकअप मिळाला नाही त्यामुळे रन एक्स्ट्रा गेल्या अजून दोन टोटल मिळतील तीन आणि पहिली ओव्हर फार महागडी राहिली आणि धावसंख्या फलकावर धावायत त्या 2-0 बिनबाद 20। जो खेळाडू सचिन पावशे खरंतर पहिल्याच मॅच मध्ये कोण संघाविरुद्ध फक्त दोन धावांचं षटक ज्याने फेकलं एक विकेट घेतली होती तो खेळाडू या मॅच मध्ये महागडा ठरला तब्बल 20 आता आल्या त्यामुळे मॅच क्रिकेट एका मॅच मध्ये तुम्ही हिरो तर दुसऱ्या मॅच मध्ये झिरो होण्यासाठी वेळ लागत असे क्रिकेट आहे इथे क्षणाक्षणाला रंग बदलतात खेळाडू आणि खेळ देखील तुम्हा आम्ही क्रिकेटचे दिवाणी का तर आज तो खेळ तुमच्या आमच्या विचारांच्या पलीकडे जे मैदानामध्ये घडतं ना हे सर क्रिकेट आहे। पहिले षटक 20 सामान झाल्यानंतर गोलंदाजीसाठी पंकज पावशेच्या खांद्यावर जबाबदारी बामाली संघाचा दुसरा गोलंदाज परंतु चांगला फटका कबर अगदी डीप पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका आपण बघितलं बघा रन कशा चोरल्या जातात मैदानामध्ये याचं ज्वलंत उदाहरण काय स्पीड आहे काय चपलाई आहे काय ऍक्टिव्ह आहेत खेळाडू काही मायक्रो सेकंदाचे मिसफील्ड लगेच सिंगल डबल मध्ये कन्वर्ट अमर पाटील आणि विकेश हजारी हे दोन खेळाडू आणि आतापर्यंत 22 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये पंकज पावशे पहिल्याच बॉल वेकम दोन धावानं वेगवान बॉल आता आवाज लाऊड आला रिलीज ऑफ द डिलिव्हरी दरम्यान जसा विश्वजीत ठाकूर रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये आवाज करतो स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न असतो ती एनर्जी लेवल काहीतरी वेगळी असते स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा एनर्जी लेवल वाढवण्यासाठी खांद्याचा वापर करण्यासाठी हे स्ट्रॅटर्जी असते आणि कधी कधी या आवाजानं थोडस फलंदाज देखील विचलित होत असतात। आता स्पीड जनरेट जेवढा वेग होता तेवढा बाहेर काढला फटका फसलाय आणि पहिला दे धक्का बॅटिंग करत असताना टीम नारेनला बरेच मुलं आपल्या ड्रीम गर्लच्या शोधामध्ये आहेत खरं तर आता सध्याची वस्तुस्थिती बघितली आपण तर अनेक वर्ष जातात बापाचे कमाई करताना अनेकांनी आपल्या जमिनी विकल्या उत्तम दर्जाचं घर गाड्या विकत घेण्यासाठी परंतु सध्याची परिस्थिती आता अशी आहे
की मुलाकडे एक चांगली नोकरी पाहिजे, त्याची स्वतःची फोर व्हीलर पाहिजे, चांगला बँक बॅलन्स पाहिजे, दिसायला गोरा पाहिजे, बऱ्याच डिमांड आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो आणि म्हणतात ना की आमचा उरलेला जमिनीचा तुकडा आणि करंट आमचा पगाराचा आकडा या दोन गोष्टी ठरवतील आमचं लग्न जमेल की नाही. आणि त्यामध्ये मोडणाऱ्यांची संख्या तर जास्त. डीजेने यानंतर तेही गाणं होऊन जाऊ द्या. किती किती कारण सांगतात लग्न मोडणारे हे नंतर ऐकू आपण. वेगवान बॉल, व्हाइट बॉल, आता दिशा मधून थोडेसे भटकले आणि पंचाने लगेच दंडित घोषित केलं. संघ चाललाय पुढे 24 धावा फलकार आपण बघतो. सत्य म्हटलं तर थोडस कधी कधी बऱ्याच जणांच्या मनावर लागतं, परंतु वस्तुस्थिती कटू सत्य हेच तर आहे. धावसंख्या फलकावर धावा. 24 धावा गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पंकज पावशे. वेगवान बॉल मिस्टामिंग, बॉल हवेमध्ये फ्लाय करतो कॅप्टन, बॉल खाली कॅच ड्रॉप. दोन रनी ते पूर्ण होत असताना कॅप्टन लेडी ऑन द फ्रंट आपण म्हणतो, परंतु कॅप्टनने ज्या चुका केल्या, वजीरच चुकला तर सैन्य देखील चुकवू शकतो. दोन धावांच्या मदतीने संघाचं समीकरण 26. सध्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना विकेश हजारी आणि प्रेमनाथ हजारी हा दोन खेळाडूंना आपण बघतो. मागील मॅच मध्ये काय लाजवाब गोलंदाजी केली होती नारेन बाबालीनं देखील, आणि तेवढी चांगली बॅटिंग येते आम्हाला. दोन्ही संघ मजबूत आहेत. फटका चांगला आहे, शॉट ऑफ द नाईट, परंतु तेवढा चांगल्या पद्धतीने कव्हर केला जाईल. फिल्डर पोहोचले, आता चूक कोणतीच होणार नाही. दोन रन तरीही पूर्ण. बाउंड्री लाईन सीमारेषा मोठी आहे. धावसंख्येचं गणित आपण टोटल बोर्डवर रन पाहूया. 28 सेकंड ओव्हरचा प्रोग्रेस. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि 28 धावा सध्या फलकावर आपण बघतोय. एक गडी गमावलाय. अमर सारखा आक्रमक खेळाडू बाद झाला, परंतु त्याचं कार्य त्या निभावल्याची सुरुवात करून द्यायची असते. ओपनिंग ना ओपनर ना ते सुरुवात करून दिली. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकाची बाजू खूप सुंदर घेतात. ही आपण इंस्टाला अनेक व्हायरल बॅनर्स तुम्ही बघत असाल. यानंतर सांगेन. ड्राईव्ह केला बॉलला, बॉल चालाय लॉंग ऑन कडे. एक रन इथे पूर्ण केलं जाईल. सिंगल. सध्या चर्चा सुरू आहे. विराट कोहली 20 वर्ल्ड कप मधून डावलायचा चर्चा सुरू आहे आणि रोहित शर्मा तिकडून म्हणतो की जर विराट कोहली 20 ला खेळा तरच मी 20 मध्ये खेळेन. आणि तिकडे विराट कोहली म्हणतो की नवीन बॉलवर रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीनं जगातील कुठलाच खेळाडू नवीन बॉलवर खेळणार नाही. आणि स्पष्ट बाजू दोघांनी एकमेकांची मांडली जाते, कारण तेवढे चांगले खेळाडू भारतासाठी घडले आणि घडवले. आज जगातील सगळ्या फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुल कॅप्टन MS धोनीला आपण म्हणायचो, परंतु ते सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेत रोहित शर्मानं. कसा एकमेव होत करू खेळाडू. एक अशी वेळ होती की बाउन्सर केला की रोहित शर्माची विकेट मिळायची. त्यानंतर तेरिंग केलेला सराव, कंटिन्युअसली अभ्यास, आणि त्या अभ्यासानं आज त्याचा शॉर्ट आर्म पुल, बाउन्सर आला का षटकार फिक्स. हे असं तुमचं नॉलेज कसं वाढवलं जातं हे रोहित शर्माकडून शिकायचं आणि शिकावं. क्रिकेटचं नॉलेज तुम्ही जेवढा घ्याल. आता टाइमपास क्रिकेट खेळूच नका, माझं हे वैयक्तिक मत आहे. क्रिकेट खेळायचं असेल प्रोफेशनली खेळा, आपला जॉब व्यवसाय चला ठीक आहे, मान्य करावं लागेल आपल्याला आणि जपावं लागेल, त्याशिवाय आपलं आयुष्य नाही. विकेट मैदानामध्ये आली. आज क्रिकेटमध्ये खूप फ्युचर आहे. आज केतन म्हात्रेला आपण बघितलं, त्याच्या कारकिर्दीमधील त्याने 5वी कार जिंकली, 32 बाईक जिंकल्या, हे सक्सेस आहे. आज विश्वास पाटील तोंडरे, चला बरंच आज 40+ झाले, भरपूर वर्ष क्रिकेट खेळा, भरपूर मैदानं गाजवली. ते काल होतं तेव्हा 5,000, भरपूर 10,000 हे पहिलं पारितोषिक असायचं. आज 2-2, 5-5, 10-10 लाखाची बक्षीस क्रिकेटमध्ये आली. आणि म्हणून तर कॉमेंटेटर्स म्हणतात विश्वास पाटील सरांच्या कारकिर्दीमध्ये बाईक असते तर त्यांचा स्वतःचा आज शोरूम असता का नाही. सत्य आहे, सत्य कधी लपत नाही. आणि या PPL मध्ये त्यांनी दाखवलं शतक, त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ठोकलं 40+ मधूनही, हे त्यांनी दाखवून दिलं. हे क्रिकेटचा अभ्यास आहे. चला आता मॅच मध्ये आपण थोडस लक्ष केंद्रित करूया. नारायणने बामली जिथे 3 ओव्हर, तिसरं ओव्हर प्रगती पथावर आणि ज्याची सुरुवात झाली आहे. 13 बॉलचा खेळ संपलाय. बोर्डवर धाव आहेत त्या 29-29. फलंदाज आतापर्यंत बाद झालेत अमर पाटील आणि प्रेमनाथ हजारी. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत भरत पाटील.
बॉलर सजवत असताना सूरज बोईल ऑन मार्क राइट आर्म ओवर द विकेट सक्सेस मिळाले या बॉलवर डॉट बॉल फेकण्यामध्ये होय गोलंदाजाने हेच केलं पाहिजे गोलंदाजाने विकेट घेण्यापेक्षा गोलंदाज कसे डॉट बॉल फेकतील कारण फक्त सहा बॉल फेकायचे असतात परंतु सहा बॉल मध्ये जेवढे डॉट बॉल तुम्हाला फेकता येतील तेवढे तुम्हाला फेकता आले पाहिजेत आणखीन एक सेम डिलिव्हरी यावेळेस गतीनं बीट केलं गुडलेनं बीट केलं आणखीन एक डॉट बॉल आतापर्यंत चांगली फलंदाजी होत होती परंतु या षटकामध्ये डॉमिनेट कसं केलं जाईल धारातीर ते कसं पाडलं जाईल थांबवता कसा येईल याचा प्रयत्न बघा पुन्हा एकदा तीच गोष्ट मी उल्लेख करेन 54 प्लस रन म्हणजे 55 या मॅच मध्ये बनत असेल आणि जर त्या चेस झाल्या तर विजयी संघाला बाय मिळेल हे लक्षात घ्या अन्यथा मागील विजेता सामना कुडावेला बाय मिळेल हे लक्षात द्या त्यामुळे जीवा 11 पेंधर आपण टॉस साठी सज्ज व्हायचं आता लगेच फटका सजवला हे होत जाळ आणि त्या जाळ्यामध्ये सापडला आणि किराड होते बाद भरत पाटील चकेई सांत चांगलं संगीत काय काय कारण असतात ना लोकांचे कोण म्हणतं याला जमीन नाही असले तरी नाही सांगतात कोण सांगतं रोज कुठेतरी पिऊन पडतो कोण सांगतं खोटं खोटं नोकरीला आताच लागलाय जरी 5-6 वर्ष झाले असले तरी कोण सांगतं कोणाला घर नाही याला आई वडील नाही आणि एक सगळ्यात मोठं कारण मी माझ्या कारकिर्दीमध्ये ऐकलं आयुष्यामध्ये हा दारू पिऊन मनसोटीवर झोपतो असे बरेच कारण आणि तो तांब्यात दारू पिणारं गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल खरीच किती कारण आहेत सबई आपण गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर थोडस आता मॅच मध्ये इन होऊया आपण प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवलाय बॉलला आणि नो कॉन्टॅक्ट पंचानी पाहिलंय की झोन मधून निघून गेलाय सूरज भोईरची दमदार गोलंदाजी 5 बॉल निर्धाव 2 विकेट का मेडनवर बघायला मिळेल काय गोलंदाजी केली अंतिम बॉल आणि प्रहार केल्या बॉल साला गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल करतोय चला मेडन रुपयेसून वाचलं परंतु हे षटक स्पेशल राहिलं भामालीसाठी फक्त 2 धावांसाठी 2 विकेट त्यामध्ये दमदार गोलंदाजी या षटकामध्ये केली सूरज भोईरनं जबरदस्त आताचा या फास्ट युगामध्ये वेगवान क्रिकेटमध्ये वेगवान टेनिस बॉलमध्ये गोलंदाजांची चर्चा फार कमी असते अनेक मोठमोठे गोलंदाज अनेक रन खर्च करतात आणि अशा परिस्थितीमध्ये सूरज भोईरनं आपली झलक दाखवली आणि 2 रन देत असताना 2 विकेट घेतले 3 ओव्हर संपलेत आणि बोर्डवर धावा आहेत त्या 31 देऊया डीजे लेक संधी एक 31 बघायला मिळते थोडस स्पीड अप करा प्लीज थोडा वेग वाढवावा लागेल सेकंड राऊंडची सेकंड मॅच सुरू आहे 12 आता 1 वाजला त्यामुळे थोडा आता आपल्याला वेगानं खेळावं लागेल या आपण पेंधर टीमचे कॅप्टन जीवा 11 समाधान असेल मागील मॅच मध्ये काय दमदार बॅटिंग खर तर बघायला मिळाली ओपनिंगच्या भूमिकेमध्ये पेंधर संघाकडून येत असताना बॅट्समन सुजित पाटील यस काय दमदार बॅटिंग वन साइड मॅच ऑफ फिनिश केली या टॉस साठी आपण सज्ज संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे आता
लास्ट ओवर है, बॉल चालला आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचले, एक रन पूर्ण झाले, दुसरी साठी ट्राय, सुकेच्या एंडला थ्रो, हो आता एक आहे, दोन तर पूर्ण झाले होत्या, तिसरी पूर्ण चौथी साठी, चुकीचं क्रिकेट, खरं तर आता हा संपूर्ण लोड संपूर्ण चुका क्षेत्ररक्षकावर टाकल्या जातील, ज्यांना थ्रो केला, बॅकअप कडे लक्ष आता दुर्लक्ष केलं जाईल, कारण नॉन स्ट्राईक एंड एक्स्ट्रा कव्हर मधून जवळचा एंड आहे आणि तिथे प्रयत्न करायला तुम्ही पाहिजे होता, हे बोलण्यासाठी झालं, परंतु क्रिकेटमध्ये करण्यासाठी काय काय करावं लागतं याचा खेळाडू जाणतात. चार धावांच्या मध्ये त्याने संघ पुढे चाललाय, बोर्ड वर रन आहेत त्या टोटल 35-35. विकेश तर शॉर्ट ऑन बॉल केला, उंची तर फार आहे, लांबी मोजावी लागेल, नाही लांबी नाही आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले, बॉल खाली, विकेट इथे मिळेल, झेल कॅरी केला जाईल फलंदाज बाद. बोर्ड वर आपण बघतो ते 35 सव्वा आपण फलकावर सद्यस्थितीमध्ये बघतोय, चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या ओव्हर मधील. वैभव पाटील आहेत आता ऑन स्ट्राईक, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत पवन पावशे, पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल विकेट, अजूनही चार बॉल पूर्वार्धातील ओव्हर शिल्लक आहेत. सत्यवान काकडे थोडीशी झोप आहे डोल्यांवर, डे नाईट शेड्यूल सुरू आहे, त्याच्या मला बराच त्रास सहन करावा लागतो, दिवसा ऊन रात्री थंडी. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅक वर पवन, चला थोडस स्पीड अप करा, जास्त वेग घेत आहेत आपण. फटका सजवलाय फिल्डर, बॉल खाली, पुन्हा एकदा त्या सेरियामध्ये झेल कॅरी केलं जाईल, बॅक टू बॅक दोन विकेट्स. बरेच प्रेक्षक असतात, रजनी स्पर्धा म्हटली तर बघण्यासाठी आलेले प्रेक्षक, जिंकण्यासाठी आलेले प्रेक्षक आणि एन्जॉय करण्यासाठी आलेले प्रेक्षक हे वेगळे असतात. धावसंख्येचं समीकरण टोटल बोर्डवर 35, आणखीन एक विकेट गेलाय, ऑन हॅट्रिक, गोलंदाज इज ऑन हॅट्रिक, सबमरीन लो राहिला, बॉल टप्पा म्हणल्यानंतर खाली राहिला आणि विकेट देखील आपला रंग दाखवतोय, स्किड झालाय बॉल खरं तर, कारण एक लॉंग विकेट आहे, स्ट्रेट विकेट आहे आणि पाटा विकेट आहे, त्यामुळे आता थोडेसे दवबिंदू देखील पडले, चांगली रोलिंग करण्यात आली आहे, त्याच्यामुळे आता थोडस स्किड होते बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे, आता पंच चला रिव्हर्स गेअर टाका, आपल्या आपल्या पोझिशन मध्ये या, हेच पंच सांगत असताना नो स्ट्राईक रोटेशन रायगडा मधील हे नियम, कारण नो स्ट्राईक रोटेशन, जर तुम्हाला रायगडामध्ये स्ट्राईक चेंज करायचे असेल तर दोन्ही एंड सोडा, रिक्स घ्या आणि नंतर तुम्हाला ते स्ट्राईक रोटेशन मान्य केले जाते, कारण एक किस्सा तसा काही दिवसा अगोदर घडला, त्याच्यामुळे हे रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला हे नियम बदलावे लागले आणि त्याच्यामध्ये बदल. आता एक नियम ज्याची चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय लेवलला, यानंतर आपण बघूया. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर, बॅटच्या स्लॉट मध्ये आचंडू आला नाही, टो इन वर चेंडू लागलाय, बॉल चाललाय अगदी
सीमारेषेच्या दिशेने एक रन पूर्ण झाले दुसरी साठी हो बॉर्डरी लाईन वरून डायरेक्ट हिट गिरीश काय फिल्डिंग केल्या फ्लातून परफेक्ट अगदी इतका चांगला नेम की सर रवींद्र जडेजांची आम्हाला आठवण झाली फलंदाज बाद पहिले सत्र इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये रन लागले 36 37 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये छत्तीसावा बोर्डवर लागले 37 टार्गेट आहे टीम बामाले समोर आणि ऐकूया जगदीश पाटील यांचा आवाज हॅलो थँक्यू सो मच वैभवजी बोपी उपस्थितांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित दोस्ती चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खेळाच्या पहिल्या अंकामध्ये पाहिलं जेथे धावा सुरुवातीला आल्या टीम नारायण संघाच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा चालल्या नाही आहेत त्यामुळे एकूण टार्गेट 37 36 केल्या 37 टार्गेट आहे तब्बल 6 फलंदाज बाद झाले. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्या असं वाटलं की पुन्हा एकदा 55-60 धाबा 70 पर्यंत हा संघ पोहोचेल. मग त्याच्यानंतर सूरज भोईरनी केलेली गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली. शेवटचं षटक सुद्धा पंकज पावशेचं अतिशय चांगलं पाहिलं पवनचं आणि त्याच्या अगोदर पंकजचं सुद्धा षटक 9 धाबेचं आलं. तर जाऊया मॅच मध्ये जेथे 37 लक्ष आहे 24 बॉल 37 सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पंकज स्ट्राईक वरती पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स खेळले नशीबवान कारण बॅटर पुढे आले होते. जर चेंडूला स्पर्श झाला असा गोलंदाजाचा तर फलंदाजाला बाद व्हावा लागला असा.
गोलंदाज सोमनाथ ला पाहतोय पॉवर प्लेच एकमेव षटक घेऊन आला. या वेळेस क्रॉस बॅटने खेळायचं होतं, हलकस अपील, अपीलमध्ये उत्साह पाहिला आपण. शेकोटी कोणी पेटवली आहे विजवा, कारण मैदानामध्ये दूर होईल लक्षात ठेवा आपण. टॉवरच्या खाली शेकोटी पेटू नका मित्रांनो. चेंडूला खोदून काढले, पटका चांगला आहे, डीपेक्सचा कव्हरला, फिल्डिंग खराब, चेंडू सीमा पार, चौकार. या क्रिकेट वरती वेचला रायगड असो ठाणे असो, आज मात्र फार चर्चा होते त्या खेळाडूंची. रायगडचा टायगर उस्मान पटेल, त्याचबरोबर रायगडची शान आपली विश्वास पाटील, आणि ठाण्याचा डाण्यावाग प्रमोद म्हात्रे, आणि क्रिकेटचा कोहिनूर हिरा केतन म्हात्रे. सर्वाधिक मोठे का खेळाडू झाले, कारण मैदानावरती सातत्याने त्याने कष्ट केले, घाम गाळले, चांगलं क्रिकेट लोकांपर्यंत पोहोचवलं. आज घरची जबाबदारी घेऊन ते खेळले. वा 360 एफबी डिव्हिलियर्स सूर्यकुमार यादव शॉट पाहायला मिळतोय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, शानदार षटकार. मग अशी प्रीतम भोपीनी सांगितलं, वैभव भोपीनी, की एक काळ होता जेव्हा विश्वास पाटील खेळायचा तेव्हा जर क्रेज असते एवढी क्रिकेटला जास्त पारितोषिका असती तर आज टोंडरे गावामध्ये सुद्धा टू व्हीलरचं शोरूम झालं असतं विश्वास पाटील यांचं. आणि रायगडमध्ये पाहिलं तर आकाश तारेकर करणे फार महान खेळाडू आहेत, त्यांची बरोबरी करणं अवघड आहे एखाद्या खेळाडूला. आणि ते पहिल्या षटकाचा केस संपलाय, पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आल्यात त्या बिनबाद 12. लक्ष्य टार्गेट आहे ते मात्र 37 टार्गेट आहे, 12 धाबा स्कोरबोर्ड वरती आल्यात. चला जास्त वेळ नका करू प्लीज, अद्याप सामने पेंडिंग आहेत, नाहीतर आज सुद्धा 3 वाजतील, कदाचित उजडेल मग 4 वाजले की. त्यामुळे आपण थोडस वेळ पा आणि खेळा, हरकत नाहीये. स्कोर 12 18 चेंडू 25 समीकरण. सूरज भोईरला पाहतोय स्ट्राइक वरती, विकी माने काय आला बॉलिंग करते हैं यार, बॉलिंग बॉलिंग ना
अंपायर, तो थर्ड अंपायर काय करणार बघूया। पाहिलं जाईल आता चला डेड बॉल अंपायरने सांगितलंय रिलीजला ऍक्शन झाली नव्हती, चुकी कोणाचीच नाहीये ना बॅट्समनची ना बॉलरची, यस त्यामुळे ऍक्शन झाली नाही डेड बॉल। ओके सामना सुरू होतोय, बॉलर विकी यावेळेस फुल टॉस एक्झिक्यूट केलाय, चेंडू फटका चांगला होता, फिल्डर आल्या चेंडूला अडवलाय, दोन दाबा अंकित केले आता स्कोरबोर्ड वरती, 14 ही धावसंख्या पहा मिळते आपल्याला। चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय आपण, खूप स्ट्रॉंग अपील केलाय, अपीलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला, पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। चला आता अपील केलंय काही निर्णय नाहीये त्यामुळे थांबून तरी काय होणार आहे, सामना सुरू करा, दोन्ही संघ पहा मिळतात एकाच कॅलिबरचे ताकदीचे संघ आहेत। फटका चांगला होता, धाव मिळेल एकच, गुड फिल्डिंग गुड थ्रो, मॅच मात्र टसन होईल आता या सूरज आणि त्याचबरोबर पंकजला पाहतोय। रिवर्स खेळाचा प्रयत्न पाहायला मिळतोय, लेग बिफोर गरज होती का, या वेळेस खेळ चांगला चालला होता मग असं का, फलंदाज बाद पहिला विकेट। नारायण संघ पहा मिळतो आपल्याला, ऋण वैले बन अर्थातच निलेश दादांचा संघ पुरस्कर्ते निलेश दादा पाटील या संघाचे पुरस्कर्ते आपल्याला पहा मिळतात व्यासपीठावरती, त्याचबरोबर कैलासवशी मुकुंद
स्वर्गीय मुकुंदा 11 बामाळी टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन संघामध्ये संघर्ष होत असताना चला जरा स्पीडअप करा सामना, खूप वेळ जातोय. लक्षात ठेवा आपण प्रत्येक बेयाला सांगावं लागतं आपल्याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्ट्रॉंग अपील, यस. नवीन बॅट्समन आकाश जुईकर मैदानामध्ये जात असताना चला दोन विकेट मिळाल्या तर पाहिलं तर चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय, ड्राईव्ह केलाय फिल्डर आहे ते. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, माघारी परतावं लागेल आणि आता फलंदाज बाद, आणखीन एक विकेट, तिसरी विकेट या ओव्हर मध्ये. चला आपण सामना सुरू करा, वेळ नका करू, पंचांचा निर्णय अंतिम असतोय. लक्षात ठेवा आपण प्रत्येक वेळेला आपल्याला सूचना द्यायला लागतात. दुसरं षटक मार्गस्थ, शेवटचा बॉल आहे. टोटल धावसंख्या पाहिली तर 16 झाल्यात. सचिन पावसे नवीन फलंदाज मैदानामध्ये. मयूरला पाहतोय आपण दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, पंच वाईड चिकून करत असताना एक दाबा अवांतर उपाय मिळाले. 17 ही धावसंख्या. एकूण 37 धावसंख्येचं लक्ष्याचा पाठलाग करतोय टीम. आकाशला पाहतोय आपण स्ट्राइक वरती. यावेळेस पुन्हा एकदा जेल टिपण्याची संधी, कॉटन बॉल, फलंदाज बाद, आणखीन एक विकेट मिळाली आहे मयूर मात्रेला.
गिरीश पावशे मैदान वरती आलाय तर हा सामना जर ऋण वेलेवान नारायण संघ जिंकतो तर त्यांना एकविरीची ट्रीप असेल त्यांचे पुरस्कार दे निलेश पाटील यांच्या वतीने त्यांना इन्क्लोमेंट आली आहे. सलाद अभि 20 धाव संख्येची गरज आहे. पास केला खूप वेळ गेला सामन्यासाठी. लेटकट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू डॉट 10 चेंडू 20 धाबा करायच्या आहेत. मागच्या काही चेंडूवरती धाबा चालले नाही आहे. हीच परिस्थिती होती टीम नारिंची सुद्धा पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या त्याच्यानंतर 3 ओव्हर मध्ये फक्त धाबा पाहिल्या तर 17. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक आहेत मात्र येथे झेल स्वीकारला जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बाद आणखीन एक विकेट. एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना पहिले 9 चेंडू 20 चं समीकरण. नवीन बॅट्समन मैदानावरती मयूर गोंडलीला पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट करत असताना पहा मिळतो आपल्याला एकच जाव. चांगलं फिल्डिंग पहा चेंडू पडल्यानंतर कुठे निघून गेलाय. 2 धावा 7 चेंडू 18 8 चेंडू 18 ची गरज आहे. सामना संपला नाही अद्यापर्यंत. मयूरला पाहतोय 2 धावा मिळाल्यात. 8 मध्ये 18 करायचे. ऑनसाइडला खेळलात पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातं एकेरी धाव. मिळत असताना पहा 7 चेंडू 17 समीकरण. शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 50-50. अद्यापि सामना डोलायमान अवस्थितीमध्ये आहे. कोणी इन झाला नाहीये. यावेळेस फटका चांगलाय. पूल केलाय फटका चांगलाय. 6 धावा. व्हॉट अ शॉट. लगेच फिल्डिंग लावा नारायण संघ प्लीज वेळ नका करू. 7 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला कुठेतरी फायदेमंद राहिला टीम बामाली साठी. कधीपासून धावा येत नव्हत्या. टसन क्रिकेट पाहायला मिळालं मैदानावरती.
कधी सामना बामाले टीमच्या बाजूने तर कधी नारायण संघाच्या बाजूने सामने पाहायला मिळत होते, मात्र आता शेवटचं षडक आहे. सामध्ये 11 तर शेगोडी बंद करा मित्रांनो, नाहीतर आयोजक येतील त्या ठिकाणी. आपण शेगोडी बंद करा, शेगोडीने धुराळा होतो नुसता आणि मग खेळण्यासाठी खेळाडूंना दिक्कत होते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पूल चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला, वन बाउन्स इन टू द फॅन. मात्र अद्याप सामना संपला नाहीये, थोडेसे हताश होतात कधी कधी खेळाडू या मैदानावरती, मात्र जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये. शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार अवघड असं. पुन्हा एकदा लेटकट खेळात अशाच फटक्यांची गरज होती का या बामाले टीमला. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जातोय. गुड फिल्डिंग स्वप्नील होते त्या ठिकाणी आणि दोन दाबा. आता चार चेंडू 5 शेकोटी कोणी पेटवली आहे बंद करा. शेवटचा कॉल नाही तर आयोजक येतील त्या टीम आणि मग उगाच आपण अपमानित होऊ नका. हा तेवढी थंडी सुद्धा नाही आहे रोजच्या एवढी, थोडीशी कमी वाटतोय. त्यामुळे सामना पहा गरमागरमीचा, 4-6. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न, येथे जवळपास फिल्डर नाहीये. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका आणि मिळालाय मौका मयूरला. दोन धाबा अंकित केल्यात आता, 3-3 वॉडच मॅच. काय सामना रंगतो येते, दोन संघामध्ये नारायण आणि बामाले एकाच कॅलिबरचे एका ताकदीचे सामने. थोडस टसन क्रिकेट पाहायला मिळालं, मात्र त्याचा परिणाम क्रिकेटवरती झाला नाही या तुमच्यावरती होईल. त्यामुळे आपण चांगला क्रिकेट खेळा मैदानावरती. आज सुद्धा पाहिलं आपण महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातील नंबर 1 ची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये जे केतनचं वक्तव्य होतं, अतिशय चांगलं वक्तव्य केलं. आणि आपण जर क्रिकेट खेळत असाल मैदानावरती तर निश्चित त्याची बाईट पहा, किती चांगल्या पद्धतीने त्याने बाईट्स दिल्यात. त्यामुळे आपल्याला खेळा खेळ भावनेने खेळावा लागतोय. 3-3 लेटकट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय. आता 2-3 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा सामना कधी नारायण संघाच्या बाजूने, कधी सामना पाहायला मिळतो आपल्याला बामाली संघाच्या बाजूने. आत्ताचा बॉल फार महत्वाचा असेल, येथून मात्र जर चेंडू डॉट आला तर काय, उत्तर नाही आहे. मात्र जर एका दुसरी धाब आली तर एक चेंडू मध्ये एक राहील. पुन्हा एकदा सामना रंगतदार अवस्थेमध्ये, व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा फटका चांगला येते, एकच जाव मिळेल, एकच जाव, दुसरी जा प्रयत्न आणि दोन धावा आणि तिसरी होईल का पूर्ण. आणि येथे काय घडलंय, थर्ड अंपायर, पुन्हा एकदा थर्ड अंपायर, थर्ड अंपायर दिलाय. हॅलो, मैदानामध्ये कोणी जाऊ नका, येथे काय फायनल नाहीये आणि हे काय प्रतिस्पर्धी नाहीयेत, मित्र आहेत. त्यामुळे आपण खेळ भावना समजा प्लीज.
आ आणि सामना जिंकलाय बामाली संघाने